श्रीनिवास आसावरीला त्याच्याशीच लग्न करायचं होतं, पण यांच्या हट्टापुढे तिचं काही चाललं नाही. पण आसावरी काही कमी हट्टी नाही, तिने कसं मान्य केलं? यांनी तिला समजावलं. काही दिवस दुःखी होती, पण हळूहळू तिने पण मान्य केलं. काय नाश्ता वगैरे झाला ना? हो. काही त्रास नाही ना? नाही अजिबात नाही. ते काय आहे, शहरातली माणसं एवढ्या तेवढ्यावर नाराज होतात म्हणून विचारलं. त्या बाबतीत तुम्ही बेफिकर राहा. काय आहे, खाण्यापिण्यातल्या बाबतीत कुरकुर करणारातला मी नाही. बरं, आपण मुद्द्याकडे वळूया. हो. हा केंद्र सरकारचा GR आहे. या जमिनीची किमान मर्यादा स्पष्टपणे नमूद केलेली आहे, म्हणूनच आपण कॉम्प्रोमाइज करू शकत नाही. आणि या पहिल्याच मुद्द्याला आक्षेप घेतला तर सगळी प्रोसेस पुन्हा नव्याने करावी लागेल. नाही पण मग प्रपोजल सबमिट करण्याआधीच मंत्रालयामध्ये चौकशी करू. दिल्लीतला माझा अनुभव सांगतो साहेब, कागद बघितल्याशिवाय कोणी काहीच बोलत नाही. बरं, आता पुढे समजा. हे माळ राणाचं कंट्रोल स्केच. या चढ उतारानुसार आपले सेक्शन ठरते. हा मधला गोल दिसतोय ना, हा प्रायमरी प्रोडक्शन झोन. इथे पूर्णपणे ग्लास ग्रीन हाऊसेस असतील, म्हणजे यातून सर्वोत्तम दर्जाचा माल आपल्याला मिळेल आणि आपल्या नेहमीच्या उत्पादनापेक्षा 10 पट उत्पन्न आपल्याला इथून मिळेल. बर, इथून एक रस्ता थेट एंट्री गेट जवळ जातो. बाहेरून जर काही माल उचलला तर तो थेट आपल्या गोडाऊनपाशी येणार, म्हणजे बाहेरच्या माणसाला रस्त्याशिवाय प्रकल्पातली एकही गोष्ट दिसणार नाही. पण एवढी गुप्तता का पाळायची? गुप्तता हा प्रकल्पाचा भाग असतो. बाकी सगळ्या गोष्टी नकाशामध्ये नमूद केलेल्या आहेत. प्रक्रिया, उद्योग, लोडिंग, कंटेनर लोडिंग, या सगळ्यांना एक स्वतंत्र जागा असते. तुम्ही शांतपणे याचा अभ्यास करा आणि काही शंका वाटल्यास मला विचारा. बर. आणि सर्वात महत्वाचं, या फाईलमध्ये प्रोडक्शन प्रोजेक्शन दिली आहे आणि दुसऱ्या कागदावरती प्रॉफिट प्रोजेक्शन, म्हणजे पहिल्या वर्षापासून 10व्या वर्षापर्यंत उत्पादन कसं कसं वाढेल आणि प्रोजेक्टचा एकूण खर्च आणि घसावा वगळता साधारण 3र्या वर्षापासून नफा मिळायला सुरुवात होईल. मग पुढच्या प्रत्येक वर्षी नफा कसा कसा मिळत जाईल याचा ढोबळ अंदाज आहे. 10व्या वर्षी तुम्ही 25 कोटीचा नफा दाखवलाय. एवढा नफा होईल? त्यापेक्षा जास्तच व्हायला पाहिजे साहेब. 250 पेक्षा जास्त एकरचा हा झोन आहे. त्या मानाने 25 करोड नफा म्हणजे अगदी किरकोळ गोष्ट आहे. जमिनीचं एकीकरण जितकं पटकन होईल तितकी वेगाने प्रोसेस होईल. तीच तर अडचण आहे. कसं आहे, एक तर अडाणी लोकांना हे कागद दाखवून काही कळणार नाही,
बळजबरीनं आम्ही काही करायला गेलो आणि जर एखादा बिथरला आणि त्या बिथरलेल्याला जर विरोधकांनी खत पाणी घातलं तर संपलं सगळं म्हणायचं. त्या गोष्टीत मी काहीच करू शकत नाही. तुम्ही जास्तीत जास्त जागृती करा. खेड्यातल्या लोकांना त्यांचं हित समजावून दिलं की माणसं नीट वागतात, काही प्रॉब्लेम नसतो. तो प्रॉब्लेम नव्हताच. आजपर्यंत गाव माझ्या शब्दाबाहेर नव्हता, पण शहरातनं एक शहाणा आला आणि त्यानं गाव नासवायला सुरुवात केली. गावातलाच कोणी शहरात शिकलेला माणूस आड येतोय का? मी समजावू शकतो अशा माणसाला. नाही, हा माणूस असा नाही, हा उपराय. तुम्हीच काय, कोणीच समजावू शकत नाही त्या विश्वास धर्माधिकारीला. हॅलो हॅलो, कोण? विश्वासराव धर्माधिकारी बोलतो. काय सुद्धा करणार आहोत काय? आम्ही फोन करू याच्यावरती विश्वास बसत नाही काय? विचार कसला करताय? आमचा आमच्या ताकदीवर पूर्ण विश्वास आहे. मुख्यमंत्र्यांचाही फोन येत आता मला. अहो, तुमचा फोन आला ह्याचं अप्रूप कशाला वाटेल मला? योग्यतेपेक्षा जास्त अहंकार आहे तुमच्यात हे आम्ही पहिल्या दिवशीच ओळखलं होतं. बुद्ध्याचं बोला. हा, मुख्यमंत्र्याच्या इतक्या जवळ असणाऱ्या माणसाची भेट घेण्याचा मानस होता. काय कारण? सदिच्छा. या सदिच्छा घेऊन येणाऱ्या माणसासाठी देसाईंच्या घराचे दरवाजे कायम उघडे असतात. फक्त येताना सदिच्छा घेऊन या. सुधाकरराव तुमच्या दारात येण्याचं धाडस करतोय, म्हणजे जिगर काय असेल लक्षात घ्या. आणि हो, विश्वासरावांकडनं ठेवलेली अपेक्षा नेहमीच पूर्ण होते, काळजी करू नका. तुमचे महान शब्द आपल्या भेटीसाठी जपून ठेवा. कधी येत आहे? आजच. कुठल्याही कामाला आम्ही उशीर करत नाही कधी. या तुमच्या सवडीनं, या दिवसभर घरातच आहे. ठेवतो. तुम्ही या घटनेकडे कसं बघताय मला माहिती नाही, पण मला असं वाटतं की यातनं नक्की काहीतरी चांगलं निष्पन्न होणार. विश्वास धर्माधिकारी, इतका सरळ माणूस आहे असं वाटतंय तुला? नाही, सरळ नाही, पण विचारी तर असेल. मला असं वाटतं की एक ना एक दिवस त्याला हे शहाणपण सुचणार. शहाणपण आहे की आणखीन काही ते तो येऊन गेल्यानंतरच कळेल. तुम्ही आधीच असा विचार केलात ना तर यातनं काहीच साध्य होणार नाही. मला काय वाटतं की तुम्ही अतिशय शांतपणाने या सगळ्या गोष्टीला सामोरं जाणार, म्हणजे इतक्या शांतपणाने की जणू काही घडलेलंच नाहीये. म्हणजे त्याचा गैरसमज होणार, त्याला वाटणार सुधाकर देसाई घाबरला, सुधाकर देसाईला तंटा नकोय, म्हणजे त्याचंच पारडं आणखीन जड होणार, त्याची कट कारस्थान वाढत जाणार. सापाला जर वेळीच ठेचलं नाही तर काय होतं हे त्या विश्वासरावच्या रूपानं कळतंय मला. हो हो, म्हणजे तुमच्या स्वभावाप्रमाणे तुम्हाला असं वाटणं अगदी बरोबर आहे. पण माझा सल्ला जर थोडा जरी ऐकणार असाल तर ते जर नरमाईनं वागत असतील, समेट घडून यावा असं त्यांना मनापासून वाटत असेल ना, तुम्ही जास्त ताणून धरू नका. भोळसट आहेस तू. विश्वास धर्माधिकारी कधीच समेट घडवून आणू शकत नाही. समेट झाल्याचं नाटक करू शकतो. ते काहीही असो, पण मला असं वाटतं की तुम्ही जर जास्त ताणून धरलं नाही तर यातनं काहीतरी चांगलं घडेल. आणि
असाही विचार करून बघूया ना की कदाचित काही काळासाठी त्यांना शांतता हवी असेल. मग याच संधीचा आपल्यालाही फायदा करून घेता येईल. या काळामध्ये आपलं माळरानावरचं प्रोजेक्ट तुम्हाला गोडीनं मंजूर करून घेता येईल. हा मुद्दा मात्र एकदम बरोबर आहे तुझा. कसं आहे, दरवेळेला चढाई करण्यापेक्षा ना थोडस युक्तीने काही कामं होऊ शकतात, हो की नाही? बरे, विश्वासराव प्रकरण जरा बाजूला राहू द्या. हल्ली बऱ्याच वेळेला सल्ले देताय तुम्ही, काय राजकारणात यायचा विचार नाहीये ना तुमचा? मी कशाला राजकारणामध्ये बाई, जिथे विचारांपेक्षा साठमारीच जास्त चालते तिथे बायकांचं काय काम आहे? आणि वेळ पडली तर? वेळ पडली तर येईन की, पण आले तर राजकारणाचा बाजच बदलून टाके. काय ग तुझा धंदा वैताग? टोपली घ्यायची आणि दारोदा हिंडायचं. ए कशा बाई धंद्याला वैताग म्हणतेस ग? अग या धंद्यानेच मला रोजी रोटी दिली आणि आयुष्यामध्ये कोणापुढे हात पसरायची येणं आली माझ्यावर. पण कशाला ते मरमर करायचं आणि दारोदार हिंडायचं? त्यापेक्षा लग्न करून सुखी हो की? अग कोण करेल माझ्याशी लगीन? का ग, चांगली धड दाखट आहेस की? जाऊ दे, येळ आली की सगळं सांगेल तुला माझ्या कर्माची कहाणी. ए बाई, तू तुझी राहायची अवस्था दुसरीकडे कुठं तरी कर. या प्रसादला कळलं ना तर माझं काही खरं नाही, जीवच गेली बघतो माझा. अगं पण मी कुठे आले तुझ्याकडे? त्या आनंदरावांनी सांगितलं ना तुला? आत्ता ते आनंदराव होते का दुसरं कोण? मी नाही पाहिलं. त्यापेक्षा मी त्या गुरुजींकडेच बरी होते. दिवसभर हिंडायचं, काही काम न धाम, सगळं जागेवर मिळायचं. मग तिकडच राहायचं. तो कारटा आहे ना तिथं, बापाचं कर्तृत्व खूप तय त्याला, म्हणून माझ्या मागं लागलाय तो. परत गेले ना तिकडं तर जीवच घेईल तो माझा. म्हणून सांगते इथं आहेस तर गपरा. हा संजय पण फोन उचलत नाही. त्याचा नंबर मिळालाय, जोपर्यंत उचलत नाही तोपर्यंत कसं कळावं त्याचाच आहे की आणि कुणाचा? भेटल तुम्हाला. आणि हा तुझा निरोप पण सांगते आणि वरती त्याला हे पण सांगते की बाबा र हिला लवकर काढ, नाही तर लोकांची पावलं माझ्या घराकडे वळायला वेळ नाही लागायचा. ए महिने लईच बोलतीस ग? स्वतःच कमवते ना म्हणून बोलते. आणि तू माझ्या घरात आग नको लावू. बर बर, जास्त शान पण नको शिकूस. आणि त्या संजयपेक्षा आनंदराव भेटले ना तर त्यांना निरोप दे. म्हणाव मला या गावातून लवकर बाहेर काढा, नाही तर 5 लाख रुपये धाडून द्या. मी तालुक्याला जाऊन घर घेते. आत्ता तुझी ही मजल चांगलंय बाई, चालू द्या, चालू दूध तुझं. तुझा भाजी एक जा तुझी. जाऊ द्या, कशाला त्या जुन्या गोष्टी उकरत राहायचं? भूतकाळात खेळत राहिला ना की वर्तमानाचं नुकसान होत, आणि आजचा वर्तमान हा उद्याला भूतकाळ होणारा असतो. भविष्य काळामध्ये आजच्या वर्तमानाबद्दलही वाईट वाटायला लागतं, पण तोपर्यंत वर्तमान हा भूतकाळ झालेला असतो महाराजा.
म्हणून संतांनी सांगितलंय की नेहमी वर्तमानात जगावे. या सगळ्याचा फार विचार करत बसू नकोस. वर्तमानात जगावं एवढा त्याचा अर्थ. पण तरीही भाऊजी, अशा कोणत्या गुप्त गोष्टी आहेत की ज्या उघडकीस येण्याची यांना भीती वाटते? पुन्हा भूतकाळात डोकावलीस. मग तुम्ही या भूतकाळाचा उल्लेख कशाला केलात? विश्वासची वृत्ती सांगण्यासाठी. इतिहास हा मनाला लावून घेतला तर काय होत? इतिहासातून शिकलं पाहिजे. झालं, म्हणजे तुम्ही टाळाटाळ करणार आणि काही खरं ते सांगणार नाहीच. घटना महत्वाच्या नसतात. मी काही घटना सांगितल्या तर तुला वाईट वाटेल. भरल्या संसारात असं करत नाही. मग मी काय करू भाऊजी? तुम्ही जे काय हे तत्वज्ञान मला सांगताय त्याच्यात समाधान मानून घेऊ, तेच उत्तम होईल. मग तुम्ही माझ्या मनात शंका पेरून काय साधलत? सावधपण. अगं, आता विश्वासला सल्ला देताना किंवा त्याच्या कृतीकडे पाहताना तू नेहमी सावध राहशील. पण काय होणार आहे त्याच्या? एक दिवस माझा किंवा तुझा सल्ला तो ऐकायला लागेल आणि असं जर झालं तर त्याचं कल्याण होईल. माझा सल्ला जर त्यांना ऐकला तर तो देसायांना भेटायला जाईल. काय असा काय सल्ला दिला तुम्ही? काही गोष्टी सरळ साध्य करायच्या असतात. केव्हा बोललात त्यांना तुम्ही? आमचा संचार सर्वत्र असतो. कोणत्या क्षणी भक्ताला अनुग्रह झाला असेल आम्हालाही कधी सांगता येत नाही. विश्वास धर्माधिकारीने मला कशा पाय बोलवलं असणार? फोन कनेक्शनचा जुगाड करून दिलास ते लय भारी काम झालं. आता हा खेळ चांगला रंगणार. तो सरपंच सुधाकरराव देसाईच्या जीवावर लय उडत होता, पण हा डाव त्याच्यावरच उलटल ना. तवा त्याची ठरलेली सोयरी मोडली म्हणूनच समज. या सगळ्यात तुमचा काय फायदा? अरे तुला राजकारण कळत नाही. विश्वासरावांना फक्त फॅक्टरी उभारण्यात रस आहे. एकदा का त्यांच्या विरोधकांचं खच्चीकरण झालं तर विश्वासरावांचं आर्थिक पाठबळ मला मिळालं म्हणूनच समज. मग मी कोणतं ना कोणतं इलेक्शन जिंकणारच. भाऊ, तुम्हाला हे सगळं एवढं सोपं वाटतं वय? अरे तू माझा माणूस आहे ना. अरे मग माझ्या तोंडावर तर माझ्या बाजूने बोल. तुला चोरीच्या केस मधून कोणी सोडवलं ते विसरलंस? भाऊ, मी तुमचाच माणूस आहे. भाऊ म्हणून तर त्या सरपंचाला अडकवण्याचं एवढं मोठं धाडस केलं मी. एकदा का विश्वासराव सुधाकर रावांना भेटून आले त्या घरी थांबलेल्या सरपंचाच थोबाड बघण्यासारखं होईल. We'll be right back.
बोला विश्वासराव. एवढं थंड स्वागत. आम्हाला वाटलं होतं की दोन चार तलवारी बंदूकधारी सज्ज असतील आमच्याकडे. कोणाच्या सन्मानासाठी काय आणायचं हे ठाऊक आहे देसाय. आणि मुळात शस्त्रास्त्राचा धाक दाखवण्याची गरजच पडत नाही देसाय. त्यांच्या नावाचा कर्तृत्वाचा दबदबा एवढा आहे की लोकांच्या मान आदरानं खाली सुटतात.